नमस्कार, अंजनी फूड स्टॉकमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी झटपट नाश्त्याची आहे आणि ती म्हणजे नाचणी पिठाचा डोसा किंवा रागी डोसा. कुठल्याही धान्यात नसते तेवढे कॅल्शियम नाचणीमध्ये असते. ती पचायला हलकी आणि पोटभरीची असते, म्हणूनच नाचणी वेट लॉससाठीही उपयुक्त आहे. चला तर मग आज एक हेल्दी रेसिपी बनवूयात. इथे सर्वात आधी डोशाचं बॅटर बनवण्यासाठी मी एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्यात आपण अर्धा कप रवा घालायचा आहे. तर इथे आपल्याला पाव कप दही घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे एक टीस्पून मी जिरं घालते आहे. थोडी कोथिंबीर घालायची. आता इथे एक छोटा तुकडा मी आल्याचा घेतलेला आहे, तो आपण किसून घालणार आहोत. आता थोडं थोडं पाण्याचा वापर करत आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. आता हे आपलं डोशाचं बॅटर रेडी आहे. इथे मी एक कप पाण्याचा वापर केला आहे आणि हे बॅटर रेडी झालेलं आहे. नेहमीच आपलं डोशाचं बॅटर जेवढं पातळ असतं तितपतच आपल्याला करायचं आहे. आता हे बॅटर आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान मुरला जाईल. आता 15 ते 20 मिनटानंतर हे डोशाचं बॅटर आपलं रेडी आहे. रवा छान मुरलेला आणि ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी ही अगदी एवढी व्यवस्थित आहे. आणखी पाणी घालायची आपल्याला गरज नाही तर खूप पातळ होईल बॅटर. एवढं अगदी ठीक आहे. आता आपण ह्याचे डोसे घालायला घेऊया. आता इथे मी डोशाचा तवा तापत ठेवलेला आहे, त्यावर आपण थोडं तेल घालून घेऊया. तेल जरा गरम झालं तवा पूर्णपणे पुन्हा पुसून घ्यायचा आहे. आता तव्यावर आपण डोशाचं पीठ घालून घेऊया. व्यवस्थित अगदी गोलाकार पसरून घेऊया. यावर आपण थोडं तेल शिंपडूया. आता 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. आता 1-1.5 मिनटानंतर झाकण काढून पाहूया. डोसा व्यवस्थित अगदी खालच्या साईडने शेकलेला आहे. आता आणखीन 1/2 मिनटं आपण असंच राहू देऊया, म्हणजे चांगला खरपूस होईल. आता आपण डोसा काढून घेऊया. व्यवस्थित अगदी छान खरपूस झालेला आहे. पहा, तुम्ही पाहू शकता छान अगदी क्रिस्पी खरपूस असा डोसा तयार आहे. जाळीही छान पडलेली आहे डोशाला. अशाच प्रकारे आपण आता बाकीचे डोसेही घालून घेऊया. अशा प्रकारे आता आपला दुसरा डोसाही तयार आहे. हाही छान पहा, जाळीदार अगदी छान झालेला आहे. असेच आता आपण बाकीचे डोसेही घालून घेऊया. झटपट होणारा हा नाचणी डोसा आपण कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतो. अशी ही आजची हेल्दी रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा आणि माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.